चंद्रपूर जिल्ह्यातही पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. स्थानिक पोलीस मैदानावर यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने विशेष व्यवस्था केली आहे. सुमारे 30,000 युवक युवती विविध पदांसाठी भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यंदा संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विविध टप्प्यांवर तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार असून यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता व अचूकता येणार आहे. नक्षलग्रस्त चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांनी अफवांवर विश्वास न ठेवता भरती प्रक्रियेत थेट सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात चालक पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार असून त्यानंतर सामान्य शिपाई पदांकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलीस भरती 2021 करता आमच्याकडे चालक पोलीस शिपाई या पदाकरिता 4,632 अर्ज प्राप्त झालेले आहेत, त्यापैकी 320 महिला आहेत. त्याचप्रमाणे पोलीस शिपाई या भरतीकरिता 24,589 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्यापैकी महिलांची संख्या 6,936 आहेत, म्हणजे साधारणतः 7,000 महिला आहेत. तर या पदांकरिता ड्रायव्हर आणि सर्वसाधारण पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरता आमच्या इथं भरती सुरू झालेली आहे. सध्या पहिल्या टप्प्यात चालक पोलीस शिपाईकरता भरती सुरू झालेली आहे आणि सर्व भरती ही तांत्रिक टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन ही भरती होत आहे, ज्याच्यात RFID टेक्नॉलॉजीचा देखील वापर होत आहे. आणि भरती पारदर्शी होण्यासाठी सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्यात आलेले आहे. प्रत्येक इव्हेंट हा कॅमेरात कॅप्चर केला जात आहे. त्याचप्रमाणे मैदानावरील प्रत्येक हालचाली कॅमेरात आहे. उमेदवारांना कुठलीही तक्रार असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. कुठल्याही गैरप्रकाराला या ठिकाणी थारा दिला जाणार नाही. थारा नाही, कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. भरती ही पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे. धन्यवाद.